आणि आपण इथं आवासी जगात की आपल्याला इथं 10 सेकंदी पाच हजार कोटी खरं तर पाहिलं तर आपले विरोधी पक्ष नेत्यांनी रुग्णवाहिकेच्या बाबतीत काही मुद्दे उपस्थित केले नवीन खरेदीच्या बाबतीत. आता पूर्वीच्या आपल्या रुग्णवाहिका 937 होत्या, आता तो आपण 1756 करतोय आणि ह्या ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वगैरे वापरून त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये टेलरिंग प्रोसेस मध्ये असेल किंवा ऑर्डर देण्याच्या मध्ये काही नियमितता झाली नाही असं त्यांचं म्हणणं असेल. आणि ह्या केसमध्ये ह्या बाबतीत कोर्टात केसही दाखल आहे हायकोर्टामध्ये, त्याच्यामुळं हे सब ज्युडाइस मॅटर असल्यामुळं त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही. पण तरी सुद्धा हायकोर्टाचा जो निर्णय केस प्रेज्युडाइस आहे त्यांचा निर्णय येईल त्याप्रमाणे ह्याच्यावरती कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाणे निर्णय घेतले जातील. सगळ्या माननीय सदस्यांनी जे सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्यांना एक हा मुद्दा आहे, माननीय विरोधी पक्ष नेते त्याच्यातला आपला एक मुद्दा आहे. बघा सरकार आहे हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट करत असतील तरी ती पीआयए नाही. यांनी जुन्याच कंत्राटदारांना जेवी करून जुन्याच कंडिशननी हे काम दिलेलं आहे, त्याचा एलओए झालाय, त्याचा वर्कआउट देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही लपवून काय ना, तुम्ही जे काय असतील आम्ही काय म्हणलंय तुम्हाला कोर्टाच्या आदेशावर तुम्ही सगळी द्या. विशेष 10,000 कोटी चुकीची माहिती येऊ नये म्हणून मी हरकत घेतली. चुकीची माहिती कुठली येणार नाही, सब ज्युडाइस मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फास्ट भाषण करणे होणार नाही. कोर्टाचे आदेश येतील, कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून याप्रमाणे आपलं कामकाज चालतंय. त्याच्यामुळे पाणी पाणी होऊन जाईल ना, त्याची चिंता करायचं काय कारण आहे. आपली नाही नाही आपल्याला जे वाटत तसं काहीच झालेलं नाही. ह्याच्यामध्ये रुपयाचा झालेला आहे, कोणाला एमयू सही झालेला नाही. आणि आपण इथं आवासी जगात बघताय की आपल्याला इथं 10 सेकंदी 5,000 कोटी आपण ज्या वेळेस त्याच्या अगोदर एमयू झालं का हे माहिती घ्यायला पाहिजे. आपण अजून एमयू सही नाहीये, काहीच नाहीये. आणि म्हणून त्याच्यामुळे ह्या ही जी गोष्ट आहे ती आणि त्याच्यानंतर बादल साहेबांनी मुद्दा उचलला की 1.5 लाखाची योजना आपली 5 लाखाची करणार की आपल्या मुंबई शहर ह्याच्यामध्ये मेगा सिटीमध्ये बरेचसे हॉस्पिटल इम्पॅनलमेंट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या वरच्या ह्याच्यात उत्तर दिलं होतं की अशा पद्धतीचं कंपल्सरी जे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांना आपण कंपल्सरी ह्या महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करून घेतोय. म्हणजे त्यांना त्यांची इच्छा असू असो पण त्याच्यामध्ये इम्पॅनलमेंट होणं गरजेचं आहे, कारण सर्वसामान्य गोरगरिबांना त्याची गरज आहे. आपल्या ग्रामीण भागातले बरेचसे जे पेशंट येतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना त्याची गरज आहे, त्याच्यामुळं त्यांनाही आपण त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतोय. त्याच्यानंतर पहिले जे हॉस्पिटल होते आपले ते 1,000 होते. माननीय मुख्यमंत्री यांनी कॅबिनेटनं जवळपास आणखी 900 हॉस्पिटल आपल्याला इम्पॅनलमेंट करायची मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळे ज्या तालुक्यामध्ये ज्या विभागामध्ये हे हॉस्पिटल नसतील त्यांना आपण त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यामुळं नाही दुसरा महत्वाची गोष्ट काय आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टी पक्षामध्ये केलेल्या आहेत त्याची थोडं एक नोंद घेणं अपेक्षित आहे, कारण महात्मा फुलेची योजना आपण 1.5 लाख केली, त्याच्यामध्ये जो कॅप होता
केसरी रेशन कार्ड वगैरे, तर ते सर्वांसाठी साडेबारा कोटीसाठी आपण मोबदल अशा संयुक्त सरकारच्या त्यांचा पगार कित्येक वर्ष 5,000 पुढे कोणी येत नव्हतं, 500-600 रुपये वाटत होते, तो मोठ्या प्रमाणात पगार आपण त्यांचा केला. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये अभियान राबवलं महिलांच्या साठी, माता सुरक्षित घर सुरक्षित, जवळपास 4,92,00,000 ह्या मातांचं आपण परीक्षण केलं. त्याच्यानंतर आपण जागरूक सुनील बाळ केला. त्याच्यानंतर निरोगी आई आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अभियान राबवलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री आणली. त्याच्यामध्ये जवळपास 350 दवाखाने आपले तालुका स्लमध्ये आपले सुरू झालं. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण ह्याची निर्मिती केली. मोतीबिंदू महाराष्ट्र अभियंता आपण 1,00,000 जास्त शस्त्रक्रिया केल्या. राज्यात आतापर्यंत पुणे अहमदनगर नंदुरबार सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यामध्ये 30,000+ रुग्णालय तयार केली. आपल्या हृदय रोग रुग्णांसाठी राज्यात 12 ठिकाणी कार्डिया कॅथल्या 17 ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर आपल्या आकांक्षित जिल्ह्यातलं महाराष्ट्रामध्ये पहिला फिरता दवाखाना आणला. त्याच्यानंतर जालना भिवंडी पुणे आणि नागपूर येथे मानसिक आरोग्य नवीन व्यसनमुक्ती केंद्र तयार केली. मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी 43 कलमी उपक्रम दिला. पंढरपूर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मागच्या वर्षी आशिकला आरोग्याच्या वाढी पंढरीच्या ठिकाणी अभियान आपण राबवलं. जवळपास 11,50,000 वारकऱ्यांच्या तपासण्या केल्या. यंदा दुसरं वर्ष आहे, त्याचा गिलीज भूगाव गोल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यंदा सुद्धा ते रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्राकडून ब्रेक होईल. त्याच्यानंतर सुंदरबाजा दवाखाना ही संकल्पना राबवली. गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये जवळपास आरोग्य खात्यामध्ये न भूतून भविष्यातील असे 22 उपक्रम आरोग्य खात्यानं राबवले आहेत. मला वाटतं त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करतोय. ज्या त्रुटी असतील, माननीय सदस्यांच्या त्रुटी दाखवलेल्या असतील, त्याचा सुद्धा अंतर्भाव करून त्याच्यावरती उपाययोजना केल्या.